रहती है? त्यांनी व्हॉट्सअप वर स्टेटस ही ठेवला होता. न्यायालयाने वाझेंचा अर्ज हा फेटाळून लावला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला अखेर अटक करण्यात आली आहे. 13 तासांच्या झडतीनंतर एनआयएने त्यांना बेड्या ठोकल्या. भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत. सर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक झालेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? वाझे यांच्या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकारचा 12-13 पुन्हा जनतेच्या समोर आलेला आहे. मुंबई शहराचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातले माहीत असल्याप्रमाणे वागणारे सचिन वाझे यांना अटक झाली, ती सुद्धा दहशतवादी प्रकरणामध्ये अटक झाली हे अत्यंत दुःखदायक असून राज्य सरकार काम करतंय हे यानिमित्त पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. इकडे मंत्री बलात्कार करतायत, मंत्र्यांमुळे आत्महत्या होत आहेत, या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. सचिन वाझे वकिली तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे महाभकास आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणार हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा आता मुंबई शहराच्या आयुक्तांची तातडीने हकालपट्टी करण्याची गरज आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेला 17 वर्षाच्या बडतर्फीनंतर एक खंडणीचा एफआयआर त्याच्यावर 2017 मध्ये असताना त्यांना परत कामावर का घेतलं हे जनतेला सांगितलं पाहिजे. कामावर घेतल्यानंतर क्राईम ब्रँच सारख्या अत्यंत महत्वाच्या पोस्ट विभागात त्यांना काम दिलं, त्या ठिकाणी सिनियर इन्स्पेक्टर ज्या पोस्टून नेमल्या जाण्याची पद्धत आहे त्या ठिकाणी असिस्टंट इन्स्पेक्टर असलेल्या सचिन वाझेला का नेमलं हे सांगणे आवश्यक आहे. आणि गेल्या वर्षभरातल्या सर्व घटनांमध्ये सचिन वाझे हे कसे इन्चार्ज होते चौकशीचे याचं कारण काय हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे. आणि अन्वय नाईक प्रकरणामध्ये सचिन वाझेचा काय संबंध आहे हे सुद्धा तपासामध्ये शोधून काढण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. अखेर सचिन वाझेंना अटक झालेली आहे. 13 तासांच्या झडतीनंतर एनआयएने बेड्या ठोकल्या आहेत.